आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी यंदा नाशिकमधले घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरलेले आहेत। बबन घुगे आणि वत्सला घुगे दिंडोरीच्या माळेदुबला गावचे शेतकरी आहेत। गेल्या 12 वर्षांपासून घुगे दाम्पत्य विठ्ठलाची सेवा करतात। कार्तिकी एकादशी संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होती आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हजारो फुलांचा वापर करून आकर्षक अशी आरास करण्यात आलेली आहे। देवाचा गाभारा चौखांबी सोळखांबी सभा मंडप फुलांनी सजवला गेलाय। भाळी चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशी हार घातल्याने देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या आहेत। विठुरायाचं भजन करत विठुरायाचा नामघोष करत भाविकांची रांग मुखदर्शनासाठी पुढे सरकते। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मुंबईत देखील मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। मुंबईतलं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये उत्साहात भजन आणि कीर्तन सुरू आहे। तसंच या मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात। जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे भाविक इथं सकाळपासून गर्दी करतात। राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। 15 दिवसांच्या आत ही दुसरी तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। मराठा समाजाचं सर्वेक्षण हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे। सर्वेक्षणासाठीचे निकष आणि प्रश्नावली या बैठकीमध्ये निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तथ्य असल्याशिवाय पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत असं म्हणत आदित्य ठाकरेंवर दाखल केलेल्या गुन्ह्याचं मंत्री अब्दुल सत्तार यांनी समर्थन केलंय। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल असा दावा देखील त्यांनी केलाय। सत्तार यांच्या हस्ते नंदुरबारमध्ये गरजूंना वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यावेळेला ते बोलत होते। जळगावमध्ये 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलेला आहे। या दरम्यान पिकांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेल्या पिकांची कापूस मका ज्वारी या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तसंच उघड्यावरचं धान्य योग्यरित्या झाकून ठेवावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। धाराशिवमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरणीला मोठा फटका बसलाय। जमिनीमध्ये ओलच नसल्यानं 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली नाही। केवळ 26% क्षेत्रावरच पेरणी झाल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। धाराशिवमध्ये दुष्काळी स्थिती असताना तलावातनं पाणी चोरीचा अजब प्रकार उघड झालेला आहे। तुळजापूरमधल्या कोरेवाडी तलावात आडवं बोअर घेऊन थेट विहिरीमध्ये पाणी उपसा केला जातोय। पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्यानं नामी शक्कल लढवली आहे। या शेतकऱ्यावर आता कारवाईची मागणी केली जात आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय। नुसती नोटीस आल्यामुळे कोर्टाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी आजारपणाचं नाटक केलं। तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, सगळे प्रश्न आपोआप सुटतील असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावलाय। तर राऊतांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचा टोला देखील महाजन यांनी लगावलाय। राज्यातल्या प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिलेले आहेत। नवीन वर्षात 3495 एसटी बसेस दाखल होणार असून स्वच्छतेसह बसस्थानकांचा चेहरा मोहरा बदलण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केलेला होता। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केलेली दर सुधारणा रद्द केलेली आहे आणि यामुळे तुर्तास मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। ठाण्यातल्या हवा प्रदूषण प्रकरणी 102 जणांना पालिकेनं नोटिसा बजावलेल्या आहेत। शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या
एका डंपरवर भरारी पथकाने कारवाई केली आहे। या कारवाई मध्ये पालिकेने 6,800 रुपयांचा दंड वसूल केलाय। पालिकेने रस्त्यावरने एकूण 16 टन माती संकलित केली असून रस्ते पाण्याने धुण्यात आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयापेनच्या दरात चढउतार सुरूच आहे। देशातील सोयाबीनचा दर मात्र काहीसा स्थिर आहे। बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,900 ते 5,100 रुपयांच्या दरम्यानचा दर मिळतोय। सोयाबीनचे दर आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यानच राहू शकतात असा अंदाज बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केला। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सध्या स्थिर आहेत। बाजार समित्यांचा विचार करता कापसाची दर पातळी 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान कायम आहे। बाजारातील कापूस आवकही काहीशी कमी झालेली आहे, त्यामुळे कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। मक्याच्या दरांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुधारणा होतीये। मक्याची बाजारातली आवक कमीच आहे, त्यातच खरीपातील मका उत्पादनात मोठी घटही झालेली आहे। मक्याचा बाजार भाव प्रति क्विंटल 2,100 ते 2,200 रुपयांपर्यंत पोहोचलाय। सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात दर पुन्हा 60 रुपये किलोवर पोहोचलाय। गेल्या 10 दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक 5 ते 10% घटलेली आहे आणि त्यामुळे भेंडी, फरसबी, गवार, कारलं, सिमला मिरची, पडवळ, सुरण या भाज्यांचे दर देखील किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपयांनी आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशकडून आयात शुल्कामध्ये झालेल्या वाढीवर अद्याप तोडगा निघालेला नाही। परिणामी आंबिया बहारातील संत्र्याची बागायतदारांना कमी दरात विक्री करावी लागली आहे। आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना संत्र्याच्या दरांमध्ये काहीशी सुधारणा झालेली आहे। 25 ते 3,000 रुपये टन याप्रमाणे संत्र्याचे व्यवहार सध्या केले जात आहेत। खानदेशात पपईच्या दरांचा तिढा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांनी थेट खरेदीच्या संदर्भात खरेदीदारांनी दिलेला 15 रुपये प्रति किलोचा दर अमान्य केलाय। पपईचा उत्पादन खर्च यंदा वाढलाय, त्यामुळे पपईला किमान 21 ते 22 रुपये प्रति किलोचा दर द्यावा अशी मागणी शेतकरी करताय। यंदा मिरची पिकाला कमी पावसाचा मोठा फटका बसल्यानं देशातील बाजारात लाल मिरची महागण्याची शक्यता आहे। लाल मिरचीला गुणवत्तेप्रमाणे 18,000 ते 32,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळतोय। काढणीच्या काळात पाऊस आल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मिरचीच्या दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीवेतन योजना जशीच्या तशी लागू न करता सध्याच्या अंशदान योजनेतील काही बाबींचा त्यात समावेश करून सुधारित योजनेचा मध्यम मार्ग सुबोधकुमार समितीनं सरकारला सुचवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या समितीच्या अहवालावर सरकार आणि कर्मचारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पनवेलमध्ये पुढचे 10 दिवस 40% पाणी कपात केली जाणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ इथल्या पाणी शुद्धीकरण केंद्रातील मोटर पंप दुरुस्तीचं काम हाती घेतलं गेलंय आणि त्यामुळं पर्यायी व्यवस्थेतनं पाणी पुरवठा केला जाणार आहे। धाराशिवमधलं तुळजाभवानी मंदिर 31 डिसेंबरपर्यंत 22 तास दर्शनासाठी खुलं ठेवलं जाणार आहे। दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी पहाटे 1 वाजता मंदिर खुलं केलं जाईल। सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 या अभिषेक काळात मंदिरात सशुल्क VIP दर्शन बंद असेल। धाराशिवमध्ये शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 23 दिवसांपासून आरोग्य कर्मचारी आंदोलन करतायत। या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन केलं। कोल्हापुरातल्या पुईखडी इथं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय। नीलू गौतम, रिद्धिमा गौतम आणि सार्थक गौतम अशी मृतांची नावं आहेत। कोविड काळातल्या कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी करणार आहे। सकाळी 11 वाजता पेडणेकर यांची ईडी कार्यालयात चौकशी होईल। आगामी निवडणुकीमध्ये भाजप नाही तर महायुतीचे निवडणूक प्रमुख म्हणून काम करा असे आदेश पक्षानं कार्यकर्त्यांना दिलेले आहेत।
भाजपच्या निवडणूक प्रमुखांचं दोन दिवसीय शिबिर पार पडलं। यावेळेला देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रमुखांना मार्गदर्शन केलं। राहुल गांधींनी कोणाचंही नाव न घेता पनौती हा शब्द वापरला, पण भाजप या शब्दावर हक्क बजावून स्वतःचं हसं करून घेत असल्याचा मिश्किल टोला नाना पटोलेंनी लगावलेला आहे। यावेळेला त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे।